नोटाबंदीमुळे सहकार चळवळ डबघाईला आली असून परदेशातील काळा पैसा भारतात परत आणण्यात आलेले अपयश झाकण्यासाठीच मोदी सरकारनं नोटाबंदीचा निर्णय घेतला असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. शेतकरी असतील किंवा मी असेल किंवा आणखी आम्ही जे केंद्रामध्ये संसदेत काम करतो आमच्या सगळ्यांच्याकडनं हे प्रयत्न केले जातील की राज्याच्या वतीनं तिथं जी मांडणी केली त्या मांडणीचा पाठपुरावा करणं आणि कमीत कमी सहकारी संस्थेच्या सगळ्या यातना कमी करून त्यांचा अर्थ पुरवठा हा व्यवस्थित होऊन सामान्य माणसाची रोजीरोटी हिच्या विपरीत परिणाम होणार नाहीत याबद्दलचा आग्रह केंद्रात सातत्याने धरणं हाच मार्ग आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि त्याच्यासाठी लोकप्रतिनिधींनी सतर्क राहिलं पाहिजे. इथं राजकारण आणण्याची गरज नाही, इथं आणखीन चळवळी करण्याचा वर्ग नाही, हा अर्थकारणाचा प्रश्न आहे. इथं समंजसपणानं बसून 15 मध्ये लोकांचा न्याय कसा पडेल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. शहरात कोकॉन सहकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. आदर्श गावकरी या वृत्तसमूहानं आयोजित केलेल्या या परिषदेचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी शरदचंद्र पवार, आदर्श गावकरीचे संचालक अंबादासराव मानकापे, संपादक अनिल फळे यांच्यासह विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार राजेश टोपे, मंत्री अर्जुन खोतकर, उपमहापौर स्मिता घोगरे आदींची उपस्थिती होती. यावेळी सर्व मान्यवरांनी सहकार चळवळ टिकावी आणि वाढावी असं मत व्यक्त केलं. नोटाबंदीमुळे कष्टकरी सर्वसामान्यांचं नुकसान झालं आहे, त्यांचे हाल होत आहेत असंही मत या ठिकाणी मांडलं गेलं. यावेळी अध्यक्षीय भाषणात शरद पवार यांनी स्पष्ट केलं की मोदी सरकारनं विदेशातील काळेधन परत आणून गरिबांच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं, त्यांना हे आश्वासन पाळता आलं नाही. हे अपयश लपवण्यासाठीच नोटाबंदीचं कारण पुढे करून जनतेची दिशाभूल केली. त्याचे विपरीत परिणाम लघु व सूक्ष्म उद्योगावर झाले आहेत. 100 पैकी 35% उद्योग बंद पडले आहेत, काहींना 50% आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. त्याचप्रमाणे सहकारी बँकांवर निर्बंध आणून सहकार क्षेत्राशी संबंधित सर्वसामान्य कष्टकऱ्यांना वेठीस धरण्याचं काम या सरकारनं केलं असा आरोपही त्यांनी सरकारवर केला. छापून देण्याच्या संबंधीचा प्रबंध जो करण्याच्या संबंधी पावलं टाकली पाहिजे होती ती रिझर्व्ह बँकेच्याकडून पाहिजे तशी चाकली गेली नाही आणि त्याचा परिणाम आज सवन अर्थव्यवस्थेवर होतो आहे आणि सगळ्यात जास्त परिणाम त्याचा सहकारी संस्थेच्यावर होतो आहे. याचा सगळ्याचा परिणाम काय झाला तर या देशामध्ये ऑल इंडिया मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन नावाची एक सगळ्या उद्योजकांची वगैरे संस्था आहे, त्यांनी सांगितलं की छोटी जी इंडस्ट्री आहे, मायक्रो आणि स्मॉल इंडस्ट्री, या इंडस्ट्रीचं एकंदर नोकऱ्या किती उरल्या तर काम करणाऱ्या 100 लोकांच्यापैकी 35 लोकांच्या नोकऱ्या गेल्या, म्हणजे 35% जॉब्स कमी झाले. आणि रेव्हेन्यू किती कमी झाला, त्यांचा व्यवहार आर्थिक व्यवहार किती कमी झाला तर त्याची आकडेवारी आहे की 50% त्यांचा आर्थिक व्यवहार कमी झाला, तेवढं नुकसान झालं.